वेलकम टू माय लेखार्थी अनन्य यूट्यूब चॅनल. तर मंडळी, आज आम्ही आलेलो आहोत आपल्या रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे. आम्ही आत्ता आहोत खोपोली रेल्वे स्टेशनवर. ठाण्यावरून आम्ही लोकल पकडली आणि पोचलो आहे खोपोलीला. तर आम्ही कुठे चाललो आहे तुम्हाला नक्की सांगू. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक करा. तर खोपोली स्टेशनला उतरून आम्ही आता आलेलो आहोत गगनगिरी महाराजांच्या आश्रमामध्ये. इथे आहे गगनगिरी महाराजांचं समाधीस्थळ. बऱ्याचशा जणांना माहिती नसेल की इतकी सुंदर शांत अशी निसर्गरम्य जागा ही आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे आणि तिथे महाराजांचं भलं मोठं आश्रम उभारण्यात आलेलं आहे. मला आज तागायत माहिती नव्हतं. सो मी पण यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला होता आणि म्हटलं एकदा भेट देऊन यावं. ही खणाळती नदी, पाताळगंगा नदी, आणि या नदीच्या काठावरच हे बांधलं गेलेलं भलं मोठं आश्रम. तर इथे आतमध्ये गेल्यावर प्रथम चप्पल स्टँडला आपली चप्पल काढून ठेवायची. त्यानंतर इथे कूपन देण्यात येतात, अन्नप्रसादासाठी कूपन वाटण्यात येतात, ज्याची किंमत आहे फक्त 20 रुपीज. 20 रुपये किमतीचं पर हेड कूपन मिळतं, ते आपण घ्यायचं आहे आणि सरळ आतमध्ये जाऊन लाईनमध्ये उभं राहून प्रथमतः दर्शन करायचं आणि तीच दर्शनाची लाईन पुढे अन्नप्रसादासाठी जाते. हे आहे कूपन. आणि आज सुट्टी असल्या कारणाने इथे गर्दी आहे. इतर दिवशी मे बी कमी असेल. तुम्ही एकदा भेट द्या मधल्या वेळेमध्ये. सुंदर बांधकाम आहे, अतिशय सुंदर. तर सिद्धयोगी गगनगिरी महाराजांनी या रायगड जिल्ह्यातल्या खोपोली येथे पाताळगंगा तीर्थक्षेत्रात या आश्रमात म्हणजे पर्णकुटीत 4 फेब्रुवारी 2008 रोजी त्यांनी देह ठेवला होता. तर तिथेच त्यांची ही समाधी बांधण्यात आली आहे. खूप सुंदर आणि मोठी जागा आहे. तर गगनगिरी महाराजांबद्दल तुम्हाला जर का माहिती नसेल तर तुम्ही गुगलवर जाऊन वगैरे त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती घेऊ शकता. ते सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यातले आहेत, एका खेडेगावातले आहेत आणि एका वारकरी संप्रदायातील दाम्पत्याच्या पोटी ते जन्माला आले होते. त्यांचं श्रीपाद असं नाव होतं. तर त्यांना लहानपणापासून ते साधुसंतांच्या संगतीमध्ये होते, त्यामुळे वयाच्या 8व्याच वर्षी त्यांनी त्यांच्या घराचा त्याग केला होता आणि ते हिमालयात गेले होते. साधारण अशी माहिती मी गुगलवर वाचली होती, त्यामुळे मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. तुम्ही पण एकदा त्यांच्याबद्दल नक्की जाणून घ्या की कशी होती त्यांची साधना, त्यांचं बालपण, त्यानंतर त्यांची तपश्चर्या, शेवटी ते कसे इथे खोपोलीमध्ये आले, आश्रमामध्ये कसे आले, लोकांना काय संदेश दिलेत त्यांनी, हे सगळं आपल्याला गुगलवर टाकलं तरी वाचायला मिळेल. एकदा ना आपण आजूबाजूचा सगळा परिसर पाहूया. तुम्ही एकदा आलात ना इथे तर तुमचा पाय हलणार नाही, इतकी सुंदर शांत आणि प्रसन्न करणारी जागा आहे.
दिवस कसा जाईल ना कसा संपेल कळणार नाही, परंतु इथे ना ट्रेनच्या वेळापत्रकाप्रमाणे तुम्हाला ॲडजस्ट करावे लागेल. खूप कमी फ्रिक्वेन्सी आहे इकडे यायला. सो आम्हाला डायरेक्ट खोपोली मिळाली नाही, तर आम्ही कर्जतवरून खोपोली असं आलो. इथून निघतानासुद्धा टाईम टेबल बघून तुम्ही निघायचं आहे, नाहीतर मग ट्रेन थोडा संध्याकाळी लेट आहेत. तर नक्की एकदा टाईम टेबल बघूनच या. आणि अगदी संपूर्ण दिवस तुमचा कसा जाईल हे तुम्हाला नक्की कळणार नाही अशी ही जागा आहे. एक दिवस तर तुमचा पूर्ण इथे आरामात जाऊ शकेल. आणि जेवण तर इतकं अप्रतिम होतं, प्रसाद प्रश्नच नाही, गरमागरम जेवण फटाफट संपत होतं जेवण, खूप सुंदर. खूप साऱ्या बागा आहेत इथे फळझाडांच्या फुलझाडांच्या. इथून पुढे ना त्यांची गुफा आहे, काहीतरी 20-25 मिनिटं लागतात चालत जायला. आमच्याकडे आता वेळ नाही, सो आम्ही तिकडे पुढे जाणार नाही आहे, पण नेक्स्ट टाईम येईन तेव्हा मी नक्की त्यासाठी वेळ काढून येईन. पुढे चालावं लागणार आहे आपल्याला ती गुफा बघण्यासाठी. पण ती सगळ्यात महत्त्वाची जागा आहे इथली, जे त्यांचं समाधीस्थळ. आम्हाला यायला थोडा लेट झाला, त्यामुळे आम्ही आता लवकर निघतोय. तिकडे जायला आम्हाला वेळ पुरलेला नाही. सो तुम्ही आलात तर सकाळी लवकरच या, तुमचं सगळं फिरून आणि बघून येईल. कम्प्लीट एक दिवस तुमचा फिरणार इथे जाणार आहे. स्वच्छता तर अप्रतिम, खूप सुंदर त्याने ठेवलेलं आहे. ही जी आहे लाईन ती महाप्रसादासाठी, आणि तीच पुढे लाईन दर्शनासाठी. हे दर्शन घेऊन आपण जेवण करून मग बाहेर पडायचं आणि मग गुफा बघायला जायचं असं ते आहे. लाईन पटापट संपते, इकडे कोणी धक्का बुक्की करत नाही की पटापट पटापट चला असं काही नाही आहे. आरामात ज्याला पाहिजे तेवढं तसं दर्शन घेऊ शकता. तर संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एकदा लाईक करा. आणि तुम्ही नक्की नक्की भेट देऊन या. अगदी मुंबईपासून 1-2.5 तासाच्या अंतरावरचं हे ठिकाण आहे. विश्वासही बसणार नाही की हे आपल्या इतकं जवळ आहे, मलासुद्धा माहिती नव्हतं.